लाडी आई, अपंग वडील आणि लहान भावंडांचे शिक्षण यामुळे महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच वडिलांच्या संसाराचा गाडा स्वतःच्या खांद्यावर घेत जिद्दीने दुग्ध व्यवसाय करणाऱ्या एका तरुणीने समाजात मुलीही आत्मनिर्भर असल्याचे दाखवून दिले आहे. निघोज येथील श्रद्धा ढवण असे या युवतीचे नाव असून महाविद्यालयीन शिक्षणाबरोबरच तिने वडिलांचा संसारही नेटाने चालवला आहे. समाजात अनेक ठिकाणी कुटुंबात मुलींना दुय्यम स्थान दिलं जातं आणि मुलाला कुटुंब प्रमुख म्हणून पुढे आणलं जातं, कारण मुलाची कर्तबगारी सर्व मान्य आहे. मात्र अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील युवतीने स्वतःचे शिक्षण सुरू ठेवत एक दोन नव्हे तर तब्बल 60 मशीनचा सांभाळ करून कुटुंबाला हातभार लावला. श्रद्धा नेमकं या व्यवसायाचा कसा सांभाळ करते ते जाणून घेऊयात श्रद्धाकडून. श्रद्धा ढवण, सध्या मी TY BSc फिजिक्समध्ये शिकत आहे आणि मी तायकंदोची स्पोर्ट्स प्लेअरही आहे. या दूध व्यवसायाकडे वळण्याचं कारण म्हणजे काही वर्षांपासून माझे वडील मशीनचा व्यापार करतात. मात्र तेव्हा जी मॅनपावर होती ती कमी होती आणि मी आणि माझी भावंड आम्ही लहान होतो. पण जसं जसं आम्ही मोठे होऊ लागलो तसं तसं वडिलांनी आईने आम्हाला कामे शिकवायला सुरुवात केली. नववीला मी मोटरबाईक चालवायला शिकले आणि 10वीला असताना मी 4-व्हीलर पिकअप वगैरे 10वीपासून पिकअप वगैरे चालवते. 11वीपासून वडिलांनी दूध काढायला आणि बाकीची गोठ्यातली कामे शिकवली. तेव्हापासून म्हणजे 11वीपासून आजपर्यंत मी ही गोठ्यातली सर्व कामे करत आली आहे. त्याचप्रमाणे कॉलेजचं शिक्षणही चालू ठेवलं. ह्या सगळ्या कामाचा मी कॉलेजच्या शिक्षणावर काही परिणाम होऊ दिला नाही. माझं जे कॉलेजचे रँकिंग होतं ते मी कायम टॉपरच्या रेंजमध्येच ठेवलं. देन माझे वडील आई वडील अपंग असल्यामुळे सगळी कामं ते करू शकत नाहीत. बाहेरचे व्यवहार असतील किंवा खूपच गरज पडली गडी नसतील यावेळेस पप्पा दूध काढायला वगैरे मदत करतात. बाकी कुट्टी वगैरे टाकणं किंवा मशीनची ऑर्डर जी कामं असतात ती मी माझी आई भाऊ आम्ही सगळे मिळून ही कामे करतो. मी स्वतः पिकअप चालवते. दूध काढून डेअरीपर्यंत नेण्याचं कामही मीच करते. जेव्हा मी 11वीला होते तेव्हा 7:30 कॉलेज असायचं, म्हणजे 11वी 12वीचं जे कॉलेज होतं ते 7:30 असायचं. मग मी दूध काढून ते डेअरीवर घालायचं आणि मग कॉलेजला जायचं. कॉलेजवरून आल्यावर स्वतःचा जो काही अभ्यास वगैरे असेल किंवा परत गोठ्यातली कामं असं माझं रुटीन होतं. त्यानंतर जेव्हा मी FY गेले म्हणजे बॅचलर डिग्रीचे जे माझे कॉलेज होतं ते 11:45 असायचं तेव्हा पण हेच रुटीन. सकाळी लवकर उठायचं, मशीनची जी कामं असतील ती करायची, स्वतःचं आवरायचं, कॉलेजचं काम असेल ते आवरायचं, मग कॉलेजला जायचं. कॉलेजवरून आल्यावर मग स्वतः अभ्यास वगैरे असेल किंवा परत संध्याकाळची गोठ्यातली कामं करायची. देन हे काम झाल्यावर तायकंदोच्या क्लासला जायचं. दूध वगैरे घालून झाल्यावर तायकंदोच्या क्लासला जायचं आणि मग घरी येऊन स्टडी वगैरे असेल किंवा माझं काही काम असेल ते उरकवायचं. हे माझं डेली रुटीन होतं. पप्पा मशीनचा व्यापार करतात म्हणजे हे मी आवर्जून सांगेन की पप्पा मशीनचा व्यापार करतात त्यामुळे गोठ्यातल्या मशी कमी जास्त होत असतात. जेव्हा सुरुवातीला गोठा होता तेव्हा 4 ते 6 मशीनपासून सुरुवात झालेली होती. त्यानंतर 30 आकडा जाऊन पोहोचला होता. त्यानंतर अजून मशी वाढवायच्या म्हणून 80 मशीनचा डबल मजली स्लॅबचा गोठा बांधला आणि आत्ता सध्या त्या गोठ्यात 75 मशी आहेत. ऑफकोर्स पप्पा मशीनचा व्यापार करतात म्हणजे हा मशीनचा आकडा कमी जास्त होत असतो. 1-2 महिन्यापूर्वीच गोठ्यामध्ये 60 मशी होत्या. आज रोजी गोठ्यामध्ये 75 मशी आहेत आणि पूर्ण गोठा 80 मशीनचा आहे. धन्यवाद. छावा News 100 मराठीसाठी अनिल चौधरी, निघोज. नमस्कार, मी वन कुलकर्णी. नमस्कार, मी विभूती जोशी. आपल्या छावा News 100 परिवाराकडून कळकळीची विनंती. आपल्याला दहा रोगाशी आहे, रुग्णाशी नाही, त्यामुळे पसरव नका. घरात राहा, सुरक्षित राहा. शासनाला व पोलिसांना सहकार्य करा. धन्यवाद.
आपल्या 5500 मराठी या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, बाजूचं बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.